आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता, पूर्णपणे मोफत, फक्त सन नेक्स्ट वर. ये गा थकली आहेस ना? एवढं काम केलंस तू आज आणि उशीर सुद्धा झालाय का? लवकर झोपायला हवं. आता उद्या सकाळी लवकर उठून सगळे आवरावर करायचे. तुझं झालं? हे काय झालंच. बायको, उद्या सकाळी मस्त दाराबाहेर अशी छानशी रांगोळी काढा, म्हणजे कशी अशी दिवाळीवाली फिलिंग येईल. काय झालं असायला? काही नाही, पियूची आठवण आली. दर दिवाळीला आम्ही दोघी एकत्र मिळून अशी रांगोळी काढायचो. काढण्याचा प्रयत्न करतो पण मला तुझ्यासारखी कधीच जमत नाही. दरवर्षी नाही जमत. बघ ना, तुझी रांगोळी किती सुंदर आली आणि माझी किती घाणेरडी आली आहे. काय करू मी? मी ना सगळी रांगोळी पुसून काय करतेस? सुंदर तर आहे. उगाच खोटं बोलू नकोस. मला माहितीये तू उगाच कौतुक करतेस माझं. मला नाही आहे तुझ्यासारखी काढायला. पिऊ अगं, खरंच खूप सुंदर आहे रांगोळी. आपण हवं तर एक काम करूयात, दोघी मिळून ही रांगोळी पूर्ण करूयात. मी शिकवते तुला. चालेल, चल. बाबा प्लीज, असा उगाच खोट कौतुक करू नकोस. मला माहितीये माझी रांगोळी खूप अशी इनकम्प्लीट, रिकामी रिकामी झाली. ऍक्च्युली गंडली आहे थोडी. बाबा म्हणजे बघ ना,
तू रांगोळी काढता काढता सोसाट्याचा वारा सुटल्यासारखं झालंय बघ ते बॉर्डरच सगळं. पण आता तूच म्हणालीस ना ते थोडं खरंय की नेहमीसारखी भरलेली नाही वाटत आहे. म्हणजे तू काढतेस दरवर्षी तेव्हा एक जागा रिकामी नसते. आता जरा काय झालंय मूड नाही. दरवर्षी अप्पू ताई मला मदत करते. म्हणजे तिचा हात लागला ना की रांगोळी कशी अशी भरलेली पूर्ण होऊन जाते. सतत सगळ्या माझ्या गोष्टीत अप्पू ताई बाबा. आणि दिवाळी म्हणली तर सगळ्या तिच्याच आठवणी. कधी सुटका होणार आहे माझी यातून बाबा. मला ना माझी प्रत्येक गोष्ट तिच्या मदतीशिवाय करायची आहे स्वतंत्रपणे. करशील. आता लग्न झाल्यानंतर तुझा संसार तुझं असं आयुष्य सुरू होणार आहे तेव्हा प्रत्येक गोष्ट तुझी तू करशीलच. मी लागलं की लवकरात लवकर कार्य वगैरे सगळं उरकून टाकू आपण. म्हणजे मग हीच काय तसल्या कोणाचीही सावली सुद्धा तुझ्या आसपास फिरकणार नाही. मी फिरकूत देणारच नाही.